पर्यावरण पूरक गणेश उत्सवाच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन या उत्सवासंदर्भात धर्माला पूरक नसणारी भूमिका मांडत आहे. शाडूच्या मूर्तीऐवजी कागदी लगद्याच्या मूर्ती वापरणे, विसर्जन हौदात करणे या अशास्त्रीय संकल्पनांमुळे धर्माला धक्का पोहोचत आहे. हे प्रशासनाने तात्काळ थांबवावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे मिलिंद धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. प्रशासन पर्यावरण संवर्धनासाठी अशास्त्रीय पद्धतीने धार्मिक विधी करत आहे. धार्मिकतेनुसार वाहत्या पाण्यात मूर्तीचं पाण्यात विसर्जन करणं महत्त्वाचं असताना प्रशासन ते हौदात करण्यास सांगत आहे. तसेच शाडू आणि POP मूर्त्यांऐवजी कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती वापरण्यास सांगत आहे. त्यामुळे समाजात चुकीचे धार्मिक विधी केले जात आहेत. प्रशासनाने धर्मामध्ये दखल देऊ नये आणि यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक धार्मिक रूढी परंपरेने साजरा करता यावा यासाठी कागदी लगद्यापासून मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मिलिंद धर्माधिकारी यांनी केली आहे. पेपर गणेश .com या वेबसाईटच्या माध्यमातून आपण पाहतो की कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मुळात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने निर्णय दिला आहे की कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नका. असं असताना त्याचा हा निर्णय धाब्यावर बसवून आज प्रशासनाच्या वतीने यासारख्या घटनांप्रती कोणतीही कारवाई करण्यात येत नाही आहे. तर याच्यावरती तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीचं आवाहन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज करण्यात आलं.